नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी घटक संच चाचणी क्रमांक 1 विषय सामाजिक शास्त्र. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 40 मिनटं. यामध्ये सर्वात पहिले आपण विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे व पर्यवेक्षकाची आपण येथे सही घ्यायची आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला, 1 अ, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. एकूण 2 गुण, त्यामध्ये 1, 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजेच डॅश होय. तर पोवाडा, छायाचित्र आणि चित्रपट, तर या तिघांपैकी आपल्याला योग्य उत्तर यामध्ये लिहायचं आहे. यानंतर यामध्ये 2, पोर्तुगीज डॅश फ्रेंच ब्रिटिश भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या स्पर्धेत उतरले. तर जर्मन, स्वीडिश आणि डच. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला याची उत्तरं जर हवी असतील तर तसा कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे. यामध्ये ब, संकल्पनचित्र पूर्ण करा. कोणतेही 1, इतिहासाच्या साधनांचे प्रकार. तर यामध्ये एकूण 1, 2 व 3 इतिहासाच्या साधनांचे प्रकार आपल्याला इथे लिहायचे आहेत. त्यानंतर यामध्ये 2, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केलेले. तर 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व कोणी कोणी केले ते आपण इथे सांगायचं. त्यामध्ये 1, 2, 3 व 4 यांची आपल्याला इथे नावे लिहायची आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 2, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 एकूण 4 गुणांसाठी. यामध्ये आपल्याला एकूण 3 प्रश्न हे दिलेले आहेत. त्यामधील पहिला, प्लास्टिकची लढाईत सिराज उद्दुलाचा पराभव झाला. यानंतर 2, शेतकरी कर्जबाजारी झाले. आणि 3, हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. तर याचे आपल्याला सकारण स्पष्टीकरण इथे द्यायचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3 व त्यामधील अ, खालील तक्त्यात माहिती पूर्ण करायची आहेत. कोणतेही 2 यामध्ये लिहायचं आहे एकूण 2 गुणांसाठी. त्यामध्ये पहिलं, महामंडळाचे नाव कार्य लिहायचे आहेत. सर्वात पहिले कायदे मंडळ, त्यानंतर 2, कार्यकारी मंडळ आणि 3, न्यायमंडळ. ठीक आहे, तर यांची माहिती लिहायची व पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर यामध्ये ब, थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 1, त्यामध्ये 1, विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण का असते, तर तुमचे मत लिहायचं आहे. त्यानंतर यामध्ये 2, राज्यसभेला कायमस्वरूपी सभागृह असे का म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4, योग्य जोड्या लावा. कोणतेही 2 यामध्ये अ गट व ब गट आपल्याला देण्यात आलेले आहेत. तर त्यामध्ये अ गट यामध्ये सिरस, क्युलनबियस आणि नॅटोस्ट्रेस. तर यामध्ये ब गट यामध्ये गाजणारे ढग, रिमझिम पाऊस आणि हिमस्फटिक ढग. यानंतर यामध्ये ब, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत एकूण 4 गुण. त्यामध्ये पहिलं, ढग म्हणजे काय व ढगांचे प्रकार लिहा. 2, प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात. आणि 3, एखाद्या प्रदेशाची प्रमाणवेळ कशी निश्चित केली जाते. तर या प्रश्नांची आपल्याला इथे उत्तरे लिहायची आहेत थोडक्यात. यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 5, सुबक आकृती काढून नावे लिहा. कोणतेही 1 यामध्ये लिहायचे. पृथ्वीचे अंतरंग व पृथ्वीचे चुंबकीय चुंबकावरण याविषयी आपल्याला काय तर नावे लिहायची आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.